नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। सिमिलॅरिटी, लेट्स रिकॉल, याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आहे सिमिलर ट्रायंगल्स। पण सिमिलर ट्रायंगलच्या अगोदर आपण या ठिकाणी काय पाहूया, सिमिलर फिगर्स पाहूया। आता सिमिलर फिगर्स कधी असतात? फिगर्स विच आर ऑफ द सेम शेप बट मे बी ऑफ डिफरंट साइजेस आर कॉल्ड सिमिलर फिगर्स। आता या ठिकाणी लक्षात घ्या, सिमिलर फिगर कधी होतील? आता या ठिकाणी पहा, एक मी ट्रायंगल काढलेला आहे आणि हा दुसरा एक ट्रायंगल काढलेला आहे, यांचा शेप जो आहे तो शेप काय आहे, सेम आहे, बट दे आर इन डिफरंट शेप बट डिफरंट साइज। शेप समान असेल आणि त्यांची साइज जर डिफरंट असेल तर त्यांना या ठिकाणी आपण काय म्हणतो, सिमिलर फिगर्स असं म्हणतो। पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, बट आता हे दोन ट्रायंगल आहेत, याची साइज ही काय आहे, सेम आहे, आणि शेप पण काय आहे, सेम आहे। अशा वेळेस या ठिकाणी ह्या दोन सिमिलर ट्रायंगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात। इफ सिमिलर फिगर्स आर ऑफ सेम शेप अँड साइड देन दीज दोज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट। आता आपण या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल्स पाहूया। या ठिकाणी दोन आकृत्या काढलेल्या आहेत, एक ट्रायंगल एबीसी आहे आणि दुसरा ट्रायंगल काय आहे, डीईएफ आहे। आता पहा, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ इफ, आता याच्यामध्ये जर लक्षात, एंगल काय आहे, डी आहे, एंगल ए कॉन्ग्रंट एंगल डी, एंगल बी कॉन्ग्रंट एंगल ई, आणि एंगल सी कॉन्ग्रंट एंगल काय आहे, एफ ऑल्सो। आता या ठिकाणी लक्षात घ्या, सिमिलर ट्रायंगल्स आपण कधी म्हणतो, यांना याचे अँगल्स काय झाले, लक्षात घ्या, कॉन्ग्रंट झाले, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत या दोन ट्रायंगलचे काय झाले, कॉन्ग्रंट। अँगल ए ला अँगल डी कॉन्ग्रंट आहे, अँगल बी ला अँगल ई कॉन्ग्रंट आहे, आणि अँगल सी ला अँगल एफ काय आहे, कॉन्ग्रंट आहे। अँड देअर साइड आर इन प्रपोर्शन, आणि त्याच्या साइड जर या ठिकाणी काय असतील, प्रपोर्शन मध्ये असतील, म्हणजे काय येणार पहा, ए बी अपॉन डीई इज इक्वल टू बी सी अपॉन ई एफ इज इक्वल टू ए सी अपॉन डी एफ जर असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर सिमिलर ट्रायंगल्स। तरच या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय होतात, सिमिलर ट्रायंगल होतात। अँड दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स इज एक्सप्रेस्ड एज ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ। अशा पद्धतीने या ठिकाणी सिमिलरिटी आपल्याला काय करता येते, दाखवता येते। टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स, फॉर सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल्स द नेसेसरी कंडिशन्स आर दॅट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन सेम प्रपोर्शन अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट। आउट ऑफ दीज कंडिशन्स वेन थ्री स्पेसिफिक कंडिशन्स आर फुलफिल्ड द रिमेनिंग कंडिशन्स आर ऑटोमॅटिकली फुलफिल्ड। दिस मीन्स फॉर सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल्स ओनली थ्री स्पेसिफिक कंडिशन्स आर सफिशियंट। सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल्स कॅन बी कन्फर्म बाय टेस्टिंग दीज थ्री कंडिशन्स। द ग्रुप्स ऑफ सच सफिशियंट कंडिशन्स आर कॉल्ड टेस्ट ऑफ सिमिलरिटी विच वी शॅल यूज। आता पहा, फॉर सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल्स, आता आपल्याला दोन ट्रायंगलची काय पाहिजे, सिमिलरिटी पाहिजे, आणि ती सिमिलरिटी पाहण्यासाठी आपल्याला नेसेसरी कंडिशन्स काय आहे, तर कंडिशन्स असतात थ्री साइड्स आर इन प्रोपोर्शन अँड थ्री अँगल्स आर कॉन्ग्रंट। आता या ठिकाणी आउट ऑफ दीज कंडिशन्स वेन थ्री कंडिशन्स आर फुलफिल्ड, म्हणजे त्यापैकी जर तीन, आता या ठिकाणी पाहत,
three sides and three angles. Three sides are in proportion and three angles are congruent. Means there are six conditions. Out of these conditions, when the three conditions are fulfilled, याच्यामधल्या जर तीन conditions जर fulfill असतील तर automatic काय होतं बघा, the remaining conditions are automatically fulfilled. Automatic बाकीच्या ज्या conditions आहेत त्या conditions काय होतात, fulfilled होतात. This means for similarity of two triangles, only three specific conditions are sufficient. आपल्याला दोन triangle जर या ठिकाणी similar दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त तीन conditions ची आवश्यकता आहे. Similar of two triangles can be confirmed by testing these three conditions. The group of such sufficient conditions are called tests of similarity, which we shall use. AAA test for similarity of triangles. आता AAA test काय सांगते पहा, दोन triangle similarity होण्यासाठी. For a given correspondence of vertices. आता या ठिकाणी करस्पॉन्डन्स व्हर्टायसेसचा काय दिलेला असला पाहिजे, करस्पॉन्डन्स दिलेला असला पाहिजे. लक्षात घ्या, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रायंगल एबीसी आणि या ठिकाणी ट्रायंगल पीक्यूआर काढलेला आहे. इन ट्रायंगल एबीसी, in triangle ABC and triangle PQR, in the correspondence, आता त्यांचा correspondence कोणता आहे पहा, ABC to PQR, correspondence PQR, and if angle A congruent angle P, एंगल बी कॉन्ग्रंट एंगल क्यू एंड एंगल सी कॉन्ग्रंट एंगल आर, देन ट्राइंगल एबीसी सिमिलर टू ट्राइंगल पी क्यू आर. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, एएए टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्राइंगल से या ठिकाणी काय सांगते लक्षात घ्या, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, when corresponding angles of two triangles are congruent, then two triangles are similar. Page number 17 वरती for more information मध्ये group of AAA test दिलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे दोन ट्रायंगल आपल्याला काय करायचे आहेत, सिमिलर दाखवायचे आहेत. कधी, जर या पहिल्या त्रिकोणाचे तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणाशी एकरूप दिलेले असतील तर. आता या ठिकाणी घेऊया गिवन, गिवन मध्ये काय येणार आहे पहा, इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर, त्याच्यामध्ये काय आहे, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू अँड अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर. आता टू प्रूव काय करायचं आहे पहा आपल्याला या ठिकाणी, तर हे दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. म्हणजेच ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागते. काय कन्स्ट्रक्शन करायची पहा, ए बी वरती आपण काय घेऊया, एम पॉइंट घेऊया, आणि ए सी वरती आपण काय घेऊया, एन पॉइंट घेऊया. हे पॉइंट असे घ्यायचे की ए एम इज इक्वल टू पी क्यू अँड ए एन इज इक्वल टू पी आर. या ठिकाणी एम एन ड्रॉ केलेला आहे. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन काय येणार पहा, ड्रॉ टेक अ पॉइंट एम, टेक अ पॉइंट एम ऑन सेग ए बी अँड पॉइंट एन ऑन सेग ए सी सच दॅट. कशा पद्धतीने घ्यायचं आहे, ए एम इज इक्वल टू पी क्यू अँड ए एन इज इक्वल टू पी आर, अशा पद्धतीने या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला याचा काय लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ सुरुवातीला आता या ठिकाणी पहा, हा
हा वरचा छोटा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपण काय दाखवूया, कॉन्ग्रंट दाखवूया. इन ट्रायंगल ए एम एन अँड ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये काय येणार आहे पहा, सेग ए एम कॉन्ग्रंट सेग पी क्यू, सेग ए एम कॉन्ग्रंट सेग पी क्यू, सेग ए एन कॉन्ग्रंट सेग पी आर, सेग ए एन कॉन्ग्रंट सेग पी आर. हे कशावरून म्हटलंय आपण, कन्स्ट्रक्शन, आपण ही कन्स्ट्रक्शन केलेली आहे. त्यानंतर पहा अँगल ए ला अँगल पी काय आहे, कॉन्ग्रंट आहे, ते जे आहे ते दिलेलं आहे. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी हे जे आहे ते काय आहे, गिवन आहे. आता तीन गोष्टी झाल्या का पहा, ए एम ला कॉन्ग्रंट पी क्यू, ए एन ला कॉन्ग्रंट पी आर आणि अँगल ए कॉन्ग्रंट अँगल काय आहे पी, म्हणजे काय आलं पहा, साइड अँगल साइड, म्हणजेच एस ए एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स नुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. या ठिकाणी लिहावं लागेल देअर फोर ट्रायंगल ए एम एन कॉन्ग्रंट ट्रायंगल पी क्यू आर, याला आधार देऊया आपण एस ए एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले, त्याच्या रिमेनिंग साइड्स आणि रिमेनिंग अँगल्स देखील काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. मग आता आपण हा अँगल एम आणि अँगल काय घेऊया, क्यू कॉन्ग्रंट घेऊया. अँगल एम कॉन्ग्रंट अँगल क्यू, याला आपण आधार देऊया सी ए सी टी, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. बट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल काय दिलेला आहे आपल्याला, क्यू दिलेला आहे. हे कशावरून लक्षात घ्या, गिवन मध्ये दिलेला आहे. पहा अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू हे कशामध्ये दिलेला आहे, गिवन मध्ये दिलेला आहे. याची राईट साइड बघा या दोघांची काय ते इक्वल, देअर फोर काय येणार अँगल एम कॉन्ग्रंट अँगल बी, याला आपण एक नंबर देऊया, याला आपण दोन नंबर देऊया आणि याला काय म्हणूया, फ्रॉम वन अँड टू. आता अँगल एम आणि अँगल बी हे जर पाहिले तर या दोन लाईनच्या संदर्भात आणि एबी ट्रान्सवर्सलच्या संदर्भामध्ये अँगल एम आणि अँगल बी हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँगल एम अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर सेग एम एन अँड सेग बी सी फॉर अ ट्रान्सवर्सल ए ए बी. पहा अँगल एम आणि अँगल बी जे आहे ते अँगल एम आणि अँगल बी हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कोणासाठी, फॉर सेग एम एन अँड सेग बी सी फॉर ट्रान्सवर्सल ए बी, ए बी ट्रान्सवर्सल साठी या ठिकाणी एम एन आणि बी सी साठी या ठिकाणी अँगल एम आणि अँगल बी काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग आता हे करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे सेग एम एन पॅरल टू काय होणार आहे, सेग बी सी होणार आहे. देअर फोर सेग एम एन पॅरल सेग बी सी, याला आधार काय देणार आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरल लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरल लाईन्स. ओके, आता या ठिकाणी या लाईनला ही लाईन पॅरल आहे, म्हणजे याच्यामध्ये इन ट्रायंगल एबीसी मध्ये आपण काय वापरायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरायचा. देअरफोर इन ट्रायंगल एबीसी बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम
आता बेसिक प्रोपोर्शनैलिटी थ्योरम नुसार काय येणार आहे, ए एम अपॉन एम बी, ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू ए एन अपॉन एन सी। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू काय केलेलं आहे, ए एन अपॉन एन सी। आता ए एम ला कॉन्करंट कोण आहे, पी क्यू, हे आपण याचा अगोदर काय करूया, इनव्हर्टेंडो करूया। मग काय येणार आहे, याचा इनव्हर्टेंडो केला तर एम बी अपॉन ए एम इज इक्वल टू एन सी अपॉन ए एन, याला आपण काय म्हणूया, बाय इनव्हर्टेंडो। आता इनव्हर्टेंडो केल्यानंतर एम बी मध्ये आपण काय मिळवूया, ए एम मिळवूया, आणि एन सी मध्ये आपण काय मिळवूया, ए एन मिळवूया, म्हणजेच या ठिकाणी बाय कॉम्पोनंडो, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा, एम बी प्लस ए एम अपॉन ए एम इज इक्वल टू एन सी प्लस ए एन अपॉन ए एन, याला आपण काय म्हणूया, बाय कॉम्पोनंडो। आता या ठिकाणी काय येणार पहा, एम बी प्लस ए एम काय होणार आहे, ए बी अपॉन काय आहे, ए एम इज इक्वल टू एन सी प्लस ए एन, एन सी प्लस ए एन काय होणार आहे, ए सी अपॉन काय येणार आहे, ए एन। आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये पहा आपण, ए एम इज इक्वल टू काय आहे, पी क्यू, आणि ए एन इज इक्वल टू काय आहे, पी आर, ते याच्यामध्ये ठेवूया आपण। म्हणजे काय येणार आहे पहा, ए बी अपॉन ए एम ऐवजी काय लिहिणार आहोत, पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन ए एन ऐवजी काय लिहिणार आहोत, पी आर, ला म्हणूया आपण फ्रॉम कन्स्ट्रक्शन। आता या ठिकाणी पहा, ए बी अपॉन पी क्यू आणि या ठिकाणी काय आलेलं आहे आपलं, ए सी अपॉन पी आर। सिमिलरली वी प्रूव दॅट, अजून आपण या ठिकाणी काय प्रूव करू शकतो, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, याला आपण तीन नंबर देऊया आणि याला आपण काय देऊया, चार नंबर देऊया। फ्रॉम थ्री अँड फोर, फ्रॉम थ्री अँड फोर, तीन आणि चार वरून लक्षात घ्या काय येणार आहे, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, याच्या तिन्ही ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या करस्पॉन्डिंग साइड्स काय आहे, प्रपोर्शन मध्ये आहेत, देअरफोर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल या ठिकाणी काय येणार आहे, पी क्यू आर येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, पुन्हा एकदा थोडक्यात सांगतोय, सुरुवातीला या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर घेतलेला आहे, अँगल ए ला कॉन्करंट अँगल पी आहे, अँगल बी ला कॉन्करंट अँगल क्यू आहे, आणि अँगल सी ला कॉन्करंट काय आहे, अँगल आर आहे, हे दिलेलं आहे। आणि तुम्हाला टू प्रूव्ह काय करायचं आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे। आता हा हे प्रूव्ह करत असताना या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते, कन्स्ट्रक्शन करावं लागते। काय कन्स्ट्रक्शन केली आपण, टेक अ पॉइंट एम ऑन सेग ए बी अँड पॉइंट एन ऑन सेग ए सी सच दॅट ए एम इज इक्वल टू पी क्यू अँड ए एन इज इक्वल टू पी आर घेतलेलं आहे। आता याचा प्रूफ लिहित असताना या ठिकाणी सुरुवातीला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचा आहे, कॉन्ग्रंट दाखवायचा आहे, म्हणजे इन ट्रायंगल ए एम एन अँड ट्रायंगल पी क्यू आर, ए एम कॉन्ग्रंट पी क्यू, ए एन कॉन्ग्रंट पी आर फ्रॉम कन्स्ट्रक्शन, अँड अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी हे कशामध्ये दिलेलं आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे, देअरफोर ट्रायंगल ए एम एन कॉन्ग्रंट ट्रायंगल पी क्यू आर यस ए यस टेस्ट फॉर कॉन्ग्रन्स। आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले म्हणून अँगल एम ला कॉन्ग्रंट अँगल आपण काय घेतला, क्यू घेतला, सी ए सी टी, बट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल काय आहे, क्यू, देअरफोर अँगल बी कॉन्ग्रंट अँगल एम, बट अँगल बी अँड अँगल एम आर कॉन्ग्रंट अँगल्स फॉर सेग एम एन अँड सेग बी सी फॉर ट्रान्सवर्सल ए बी, देअरफोर
सेग एम एन पैरलल सेग का बी सी है करस्पॉन्डिंग एंगल्स टेस्ट फॉर पैरलल लाइन्स। मग आता हा दोन लाइन पैरलल इन ट्राइंगल ए बी सी ह्या जर दोन लाइन पैरलल असतील तर त्या ठिकाणी बाय बेसिक प्रोपोर्शनलिटी थिअरम काय येतो ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू ए एन अपॉन एन सी। आता याचा आपण काय करूया इनवर्ट एंडो करूया। इनवर्ट एंडो केला तर काय येणार आहे एम बी अपॉन ए एम इज इक्वल टू एन सी अपॉन ए एन। इनवर्ट एंडो केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं कंपोनेंटो करायचं कंपोनेंटो मध्ये काय करतो आपण एम बी प्लस ए एम अपॉन ए एम एन सी प्लस ए एन अपॉन ए एन। आता एम बी प्लस ए एम जे आहे ते काय येणार आहे ए बी अपॉन ए एम आणि एन सी प्लस ए एन काय येणार आहे ए सी अपॉन ए एन। आता कन्स्ट्रक्शन कडे लक्ष दिलं तर ए एम ऐवजी काय आहे पी क्यू आणि ए एन ऐवजी काय आहे पी आर ते या ठिकाणी ठेवून टाकलं म्हणजे ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन काय आलं पी आर फ्रॉम कन्स्ट्रक्शन। सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर म्हणजेच या ठिकाणी आपलं काय आलं लक्षात घ्या ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर। तिन्हीच्या तिन्ही साइड्स ज्या आहेत त्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड ज्या आहेत त्या काय आहेत प्रोपोर्शन मध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर हे काय होतं प्रूव्ह होतं। आता या ठिकाणी आपण ए ए टेस्ट फॉर सिमिलरिटी अप टू ट्रायंगल पाहूया। आता या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी हा एक ट्रायंगल आहे याला आपण नाव देऊया ए बी सी आणि हा दुसरा ट्रायंगल आहे काय आहे याचं नाव पी क्यू आर। आता हा अँगल जो आहे तो या ठिकाणी 60 डिग्रीचा आहे क्यू अँगल काय आहे 60 डिग्रीचा आहे सी अँगल जो आहे तो 70 डिग्रीचा आहे आणि आर जो अँगल आहे तो काय आहे 70 डिग्रीचा आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय येते पहा इन ट्रायंगल एबीसी अँगल बी कॉन्करंट अँगल क्यू अँड इन ट्रायंगल एबीसी ट्रायंगल सी कॉन्करंट अँगल या ठिकाणी पी क्यू आर मध्ये कोणता येतो अँगल आर येतोय। मग आता या ठिकाणी आपण तिसरा अँगल काढूया द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री 70 प्लस 60 130 180 मधून 130 मायनस केलं तर या ठिकाणी काय येणार आहे 50 म्हणजे ए अँगल जो आहे तो ए अँगल काय येणार आहे 50 डिग्री आणि पी क्यू आर मध्ये लक्षात घ्या 70 प्लस 60 130 180 मधून मायनस केला तर या ठिकाणी अँगल पी जो आहे तो काय येणार आहे 50 डिग्री म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस इफ व्हेन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्करंट टू करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग टू अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल देन ऑटोमॅटिकली द थर्ड अँगल ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड थर्ड अँगल ऑफ सेकंड ट्रायंगल आर ऑल्सो कॉन्ग्रंट। म्हणजे लक्षात घ्या जर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी जर काय असतील एकरूप असतील तर तिसरा कोण हा आपोआप काय होत असतो एकरूप होत असतो। म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या ए टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स काय सांगते व्हेन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रंट टू द करस्पॉन्डिंग टू अँगल्स ऑफ द अदर ट्रायंगल देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर। आता या ठिकाणी पहा एस ए एस टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स एस ए एस टेस्ट म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या दोन साइड जे आहेत त्या दोन साइड या ठिकाणी पहिल्या ट्रायंगलच्या आणि दुसऱ्या साइडच्या काय असणार आहेत सेम प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत आणि अँगल जो आहे तो अँगल काय असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे। म्हणजे आता या ठिकाणी टेस्ट लिहिताना आपण काय लिहायचं सुरुवातीला फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड द अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर। पहा या ठिकाणी सुरुवातीला काय घ्यायचं आहे फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स गिवन जो करस्पॉन्डन्स आहे तो गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस लिहायचा इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आता टू पेयर्स आहेत करस्पॉन्डिंग साइडच्या आर इन द सेम प्रोपोर्शन त्या कशा असल्या पाहिजेत प्रोपोर्शन असल्या पाहिजेत अँड अँगल्स बिटवीन देम आणि त्या दोन साइडच्या मधला जो अँगल आहे तो अँगल काय असला पाहिजे कॉन्ग्रंट असला पाहिजे देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर। आता या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे पहा हा ट्रायंगल के एल एम आय आणि हा ट्रायंगल आर एस टी आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्या इन ट्रायंगल के एल एम
एंड ट्रायंगल आरएसटी, आरएसटी मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या केएल अपॉन काय काढूया आपण आरएस काढूया, केएल अपॉन आरएस इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन 1.5 म्हणजे छेदस्थानी दशांश चिन्ह पुढे एक कराय वर काय करू एक शून्य वाढवूया 10 छेद 15 5 2s are 10 5 3s are 15 त्यानंतर काय आहे एलएम अपॉन एसटी, एलएम अपॉन एसटी इज इक्वल टू काय आहे 2 अपॉन 3 म्हणजे या ठिकाणी पहा दोन पेयर जे आहेत त्या दोन पेयर करस्पॉन्डिंग साइडच्या काय आल्या आर इन द सेम प्रपोर्शन म्हणजे काय आलं पहा केएल अपॉन आरएस इज इक्वल टू काय आले आपलं एलएम अपॉन एसटी इज इक्वल टू 2 अपॉन 3 आता करस्पॉन्डन्स कोणता घेतलाय आपण केएलएम टू आरएसटी फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स लक्षात घ्या इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन आणि आता याच्या मधला केएल आणि एलएम च्या मधला एंगल कोणता आहे एल आणि आरएस आणि एसटी च्या मधला एंगल बिटवीन एंगल कोणता आहे एस हे अँगल्स जे आहेत हे अँगल्स अँगल एल कॉन्ग्रंट अँगल काय आहे एस अँगल एल कॉन्ग्रंट अँगल एस अँड अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रंट देन ट्रायंगल केएलएम अँड ट्रायंगल आरएसटी आर सिमिलर टू इच अदर केएलएम सिमिलर ट्रायंगल आरएसटी म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या एस ए एस टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स काय येते फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड द अँगल्स बिटवीन देम आर कॉन्ग्रंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर एस 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 टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स साइड 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 आता या ठिकाणी पहा तीन साइड्स दिलेले आहेत फर्स्ट ट्रायंगलच्या 3 साइड्स आणि सेकंड ट्रायंगलच्या 3 करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन असल्या तर त्या ठिकाणी ते दोन ट्रायंगल जे आहेत ते दोन ट्रायंगल काय असतात सिमिलर असतात म्हणजेच काय लक्षात घ्या फॉर द गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स व्हेन 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन टू करस्पॉन्डिंग 3 साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत एबीसी आणि ट्रायंगल कोणता आहे पीक्यूआर इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर मध्ये काय आहे पहा एबी आणि पीक्यू काय आहे प्रोपोर्शन मध्ये आहे म्हणजे एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यूआर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर म्हणजेच काय आलं लक्षात घ्या गिवन करस्पॉन्डन्स जो आहे त्या गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ 3 साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर इन प्रपोर्शन टू करस्पॉन्डिंग 3 साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल देन दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर देअरफोर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल काय येणार आहे पी क्यू आर नेक्स्ट पॉइंट पहा प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पहिली जी आहे ती या ठिकाणी काय आहे रिफ्लेक्सिविटी आता रिफ्लेक्सिविटी म्हणजे काय तर या ठिकाणी लक्षात घ्या एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इट सेल्फ म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इट सेल्फ याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे रिफ्लेक्सिविटी सेकंड जो आहे तो सिमेट्री सिमेट्री मध्ये काय येणार आहे इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल देन सेकंड ट्रायंगल सिमिलर टू फर्स्ट ट्रायंगल म्हणजे काय येणार आहे पहा इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर देन ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल एबीसी याला आपण काय म्हणायचं आहे सिमेट्री सिमेट्री लक्षात आलं का पहा इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल देन सेकंड ट्रायंगल सिमिलर टू फर्स्ट ट्रायंगल आणि थर्ड जो आहे तो काय आहे ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या इफ
फर्स्ट ट्राइंगल सिमिलर टू सेकंड ट्राइंगल एंड सेकंड ट्राइंगल सिमिलर टू थर्ड ट्राइंगल देन फर्स्ट ट्राइंगल इज सिमिलर टू थर्ड ट्राइंगल. म्हणजे आता या ठिकाणी पहा इफ ट्राइंगल एबीसी सिमिलर ट्राइंगल पीक्यूआर एंड ट्राइंगल पीक्यूआर सिमिलर ट्राइंगल एक्स वाई झेड देन ट्राइंगल एबीसी सिमिलर टू ट्राइंगल काय येणार आहे एक्स वाई झेड. म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी मध्ये काय येतं लक्षात घ्या की फर्स्ट ट्राइंगल इज सिमिलर टू सेकंड ट्राइंगल अँड सेकंड ट्राइंगल इज सिमिलर टू थर्ड ट्राइंगल देन फर्स्ट ट्राइंगल इज सिमिलर टू थर्ड ट्राइंगल. सॉलिड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा. इन ट्राइंगल एक्स वाय झेड हा ट्राइंगल मी एक्स वाय झेड काढलेला आहे. याच्यामध्ये अँगल वाय जो आहे तो अँगल वाय काय आहे 100 डिग्री आहे आणि अँगल झेड जो आहे तो अँगल झेड हा काय आहे 30 डिग्री आहे. त्यानंतर पहा इन ट्राइंगल एल एम एन तो ट्राइंगल एल एम आहे. अँगल एम इज इक्वल टू 100 डिग्री. एम जो आहे तो एम 100 डिग्री आहे आणि एन जो आहे तो एन काय आहे 30 डिग्री आहे. आणि काय विचारलेलं आहे पहा आर ट्राइंगल एक्स वाई झेड एंड ट्राइंगल एल एम एन आर सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. आता या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे सोल्युशन. कोणते दोन ट्राइंगल दिलेले आहेत पहा इन ट्राइंगल एक्स वाय झेड अँड ट्राइंगल एल एम एन याच्यामध्ये काय लक्षात येते पहा ट्राइंगल एक्स वाय झेड आणि ट्राइंगल एल एम एन मध्ये अँगल वाय 100 डिग्री आहे अँगल एम काय दिलेला आहे 100 डिग्री दिलेला आहे. अँगल वाय इज इक्वल टू 100 डिग्री कॉमा अँगल एम इज इक्वल टू 100 डिग्री देअरफोर अँगल वाय कॉन्ग्रंट अँगल एम. दुसरं या ठिकाणी काय दिलंय पहा अँगल झेड 30 डिग्री दिलाय अँगल एम 30 डिग्री दिलाय म्हणजे हे दोन अँगल काय असतील कॉन्ग्रंट असतील. अँगल झेड इज इक्वल टू 30 डिग्री अँगल एन इज इक्वल टू 30 डिग्री देअरफोर अँगल झेड कॉन्ग्रंट अँगल एन देअरफोर ट्राइंगल एक्स वाय झेड सिमिलर टू ट्राइंगल एल एम एन. आता या ठिकाणी पहा अँगल आणि अँगल म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी यानुसार या ठिकाणी हे जे दोन ट्राइंगल एक्स वाय झेड आणि एल एम एन जे आहेत ते काय होणार आहेत सिमिलर होणार आहेत. सेकंड एक्झाम्पल पहा आर टू ट्राइंगल्स इन फिगर सिमिलर. आता या ठिकाणी दोन ट्राइंगल दिलेले आहेत ट्राइंगल एक्स वाय झेड आणि ट्राइंगल काय दिलेलं आहे एम एन पी दिलेलं आहे. एक्स वाय 6 दिलेला आहे एम एन 3 दिलेला आहे वाय झेड 10 दिलेला आहे एन पी काय दिलेला आहे 5 दिलेला आहे आणि अँगल वाय ला अँगल एम काय आहे कॉन्ग्रंट आहे अकॉर्डिंग टू द गिवन इन्फॉर्मेशन इफ यस बाय विच टेस्ट. आता या ठिकाणी सोल्युशन इन ट्राइंगल कोणते ट्राइंगल पहा एक्स वाय झेड अँड ट्राइंगल एम एन पी या दोन ट्राइंगल मध्ये फर्स्ट साइड आपण या ठिकाणी त्याचं प्रोपोर्शन लिहूया एक्स वाय अपॉन एम एन एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू काय येणार आहे 6/3 देअरफोर एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू 3 2 6 3 1 3 याला आपण काय देऊया एक नंबर देऊया. त्यानंतर आपण काय करूया वाय झेड अपॉन काय घेऊया एन पी घेऊया वाय झेड अपॉन एन पी इज इक्वल टू 10/5 देअरफोर वाय झेड अपॉन एन पी इज इक्वल टू 5 1 5 5 2 10 2/1. आता या ठिकाणी काय आलं पहा फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 काय येणार आहे 2/1 2/1 मीन्स एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू वाय झेड अपॉन एन पी. आता या ठिकाणी पहा
एक्स वाय अपॉन एम एन आला आणि वाय झेड अपॉन एन पी आला, या टू साइड से या ठिकाणी काय आहेत, फर्स्ट ट्रायंगल च्या सेकंड ट्रायंगल ची काय आहेत, प्रोपोर्शन मध्ये आहेत, आणि अँगल बिटवीन देम एक्स वाय आणि वाय झेड चा अँगल कोणता आहे बिटवीन वाय, आणि एम एन आणि एन पी च्या बिटवीन अँगल कोणता आहे एन, या ठिकाणी अँगल वाय आणि अँगल एन काय आहे कॉन्ग्रंट आहे, अँगल वाय कॉन्ग्रंट अँगल एन, पहा मग आता टू साइड प्रोपोर्शन आहेत आणि अँगल बिटवीन देम काय आहे कॉन्ग्रंट आहे, देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर टू ट्रायंगल एम एन पी, याला आधार आपल्याला काय द्यावा लागेल पहा साइड अँगल साइड म्हणजेच एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, त्याच्यानुसार हे दोन ट्रायंगल काय असतील सिमिलर असतील. थर्ड एक्झाम्पल पहा, कॅन वी से दॅट द टू ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन गिवन इफ यस बाय विच टेस्ट. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल दिलेले आहेत, पहिला ट्रायंगल एक्स वाय झेड दिलेला आहे, एक्स वाय 14 दिलेला आहे, वाय झेड 20 दिलेला आहे, इन ट्रायंगल एम एन पी मध्ये काय दिला एम एन 21 दिला आहे, एन पी 30 दिला आहे, आणि अँगल झेडला अँगल पी काय दिलेला आहे कॉन्ग्रंट दिलेला आहे. आता या ठिकाणी पहा सोल्युशन, इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एम एन पी, ट्रायंगल एक्स वाय झेड आणि ट्रायंगल एम एन पी मध्ये पहा एक्स वाय आपण काय काढूया सुरुवातीला एम एन काढूया, एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू एक्स वाय किती आहे पहा 14 अपॉन एम एन किती आहे 21, देअरफोर एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू 7 2s are 14 7 3s are 21, याला आपण काय करूया एक नंबर देऊया. त्यानंतर आपण या ठिकाणी पहा वाय झेड 20 आहे, एन पी किती आहे 30, वाय झेड आपण काय काढूया एन पी काढूया, वाय झेड अपॉन एन पी इज इक्वल टू काय येणार आहे 20 upon 30, देअरफोर वाय झेड अपॉन एन पी इज इक्वल टू 10 2s are 30 10 3s are 30, याला आपण काय नंबर देऊया 2 नंबर देऊया. फ्रॉम 1 and 2 एक आणि दोन वरून काय लक्षात येते पहा राईट साइड जी आहे ती इक्वल आहे, लेफ्ट साइड देखील काय येणार आहे इक्वल, एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू वाय झेड अपॉन एन पी. आता ह्या टू साइड आहेत त्या दोन ट्रायंगल करस्पॉन्डिंग टू साइड जे आहेत त्या ठिकाणी पेयर्स काय आहेत प्रपोर्शन मध्ये आहे. मग आता या ठिकाणी रूल काय झाला, जर टू साइड प्रपोर्शन मध्ये सेम प्रपोर्शन मध्ये असतील तर इन्क्लुडेड अँगल कोणता इन्क्लुडेड अँगल, आता एक्स वाय अपॉन एम एन आणि वाय झेड अपॉन एन पी याचा इन्क्लुडेड अँगल कोणता आहे वाय आणि एन, हा कॉन्ग्रंट दिलेला नाही. त्यांनी कॉन्ग्रंट काय दिलेला आहे पहा अँगल झेड कॉन्ग्रंट अँगल काय दिलेला आहे पी दिलेला आहे, देअरफोर अँगल झेड अँड अँगल पी आर नॉट इन्क्लुडेड अँगल्स. पहा या ठिकाणी अँगल झेड आणि अँगल पी हे जे आहे ते अँगल झेड आणि अँगल पी हे काय नाही इन्क्लुडेड अँगल्स नाही, बाय साइड्स विच आर इन प्रपोर्शन. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइड्स कोणत्या प्रपोर्शन मध्ये होत्या, एक्स वाय अपॉन एम एन आणि वाय झेड अपॉन काय होतं एन पी होतं, आणि याचा इन्क्लुडेड अँगल जो आहे तो इन्क्लुडेड अँगल कोणता आहे वाय आणि एन, पण या ठिकाणी अँगल झेड आणि अँगल पी काय दिलेला आहे कॉन्ग्रंट दिलेला आहे, अँगल झेड अँड अँगल पी आर नॉट इन्क्लुडेड अँगल्स बाय साइड्स विच आर इन प्रपोर्शन, म्हणून देअरफोर ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एम एन पी कॅनॉट बी
सिमिलर म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आपण या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर कधी म्हणू शकलो असतो, एक्स वाय अपॉन एम एन वाय झेड अपॉन एन पी आणि अँगल वायला अँगल एन जो आहे तो काय दिला असता, कॉन्ग्रंट दिला असता, तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय झाले असते, सिमिलर झाले असते. देअर फोर ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एम एन पी कॅनॉट बी सेड सिमिलर. आता चौथं उदाहरण पहा, या ठिकाणी फिगर दिलेली आहे. इन द एडजॉइनिंग फिगर बीपी परपेंडिक्युलर टू एसी. आता हा बीपी जो आहे तो बीपी एसी ला परपेंडिक्युलर आहे आणि सी क्यू परपेंडिक्युलर टू काय आहे, ए बी आहे. ए डॅश पी डॅश सी अँड ए डॅश क्यू डॅश बी, देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल ए पी बी सिमिलर टू ट्रायंगल ए क्यू सी. आता कोणते दोन ट्रायंगल सांगितलेत पहा, ए पी बी हा ट्रायंगल ए पी बी या ठिकाणी हा राईट अँगल आहे आणि दुसरा कोणता आहे, ए क्यू सी हा ट्रायंगल आहे ए क्यू सी. असे हे दोन ट्रायंगल आहेत, लक्षात घ्या ए पी बी आणि ए क्यू सी हे दोन जे ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगल तुम्हाला काय करायचं सांगितलेले आहेत, सिमिलर दाखवायचं सांगितलेले आहेत. पहा अँगल ए पी बी, अँगल ए पी बी म्हणजे पी अँगल जो आहे तो पी अँगल काय आहे, 90 डिग्री आहे. अँगल ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए क्यू सी, अँगल ए क्यू सी म्हणजे अँगल क्यू जो आहे तोही या ठिकाणी काय आहे, 90 डिग्री आहे. दोन्हीचं मेजर काय आहे, इक्वल आहे. दोन्हीचं मेजर इक्वल आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन अँगल जे आहेत ते काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. अँगल ए पी बी कॉन्ग्रंट अँगल ए क्यू सी फ्रॉम वन अँड टू. आता या ठिकाणी पहा पुढे काय म्हटलंय, अँगल पी ए बी, अँगल पी ए बी म्हणजे हा अँगल आणि दुसरा पहा अँगल क्यू ए सी, क्यू ए सी हा ए अँगल म्हणजे ए अँगल दोन्ही मध्ये काय आहे हा कॉमन आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार, अँगल पी ए बी कॉन्ग्रंट अँगल क्यू ए सी इज इक्वल टू, याला काय आधार द्यायचा आहे, कॉमन अँगल. मग दोन अँगल पहिल्या ट्रायंगलचे दुसऱ्या ट्रायंगलची काय आहेत, लक्षात घ्या कॉन्ग्रंट आहेत. देअर फॉर ट्रायंगल ए पी बी सिमिलर टू ट्रायंगल ए क्यू सी, या ठिकाणी आधार काय येणार आहे, ए ए टेस्ट. आता या ठिकाणी पहा, डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इंटरसेक्ट इन पॉइंट क्यू, इफ टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी अँड टू क्यू बी इज इक्वल टू क्यू डी, देन प्रूव दॅट डी सी इज इक्वल टू टू ए बी. आता या ठिकाणी आपण ए बी सी डी क्वाड्रिलेटरल काढूया. नाव देऊया आपण सुरुवातीला, आपण या ठिकाणी डायगोनल्स काय करतायत, इंटरसेक्ट होत आहेत. कोणत्या बिंदू मध्ये, क्यू बिंदू मध्ये काय म्हटले, टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी म्हणजे छोटा जो आहे तो दुप्पट, म्हणजे आता या ठिकाणी काय लिहूया आपण, ए बी सी आणि डी नाव देऊया. आता या ठिकाणी पहा, टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी आणि टू क्यू बी इज इक्वल टू क्यू डी. आता या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे काय, पहा अगोदर गिवन लिहूया, इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी डायगोनल्स BD and AC intersect at point Q. अजून काय दिलेलं आहे पहा, 2QA, 2QA is equal to QC and 2QB is equal to QD. हे काय केलेलं आहे, दिलेलं आहे. टू प्रूव्ह काय करायचं आहे पहा आपल्याला, टू प्रूव्ह डी सी इज इक्वल टू
टू ए बी हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे। आता याचा आपण प्रूफ लिहूया। प्रूफ सुरुवातीला जे दिलेलं आहे तिथून सुरुवात करूया आपण। या ठिकाणी काय दिले, पार्ट टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी, टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी। आता हे क्यू ए ला क्यू ए, इकडं क्यू सी, वन इंटू क्यू सी म्हणजे अपॉन काय येणार क्यू सी इज इक्वल टू इकडे काय वन, टू न मल्टीप्लाय केले टू न काय करा डिवाइड करा, याला आपण काय करूया एक नंबर देऊया। आता दुसरं काय दिलंय पहा, टू क्यू बी इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलेलं आहे क्यू डी दिलेलं आहे, म्हणजे काय येणार आहे क्यू बी, इकडं क्यू डी न वन ला मल्टीप्लाय केलं क्यू डी डिवाइड करूया इज इक्वल टू वन अपॉन काय येणार आहे टू, त्याला आपण काय देऊया टू नंबर देऊया। फ्रॉम वन एंड टू, वन एंड टू मध्ये काय आहे राईट साइड इक्वल आहे, लेफ्ट साइड देखील काय येणार आहे इक्वल येणार आहे, म्हणजे काय येणार आहे लक्षात घ्या क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू क्यू बी अपॉन क्यू डी, याला आपण काय करूया तीन नंबर देऊया। आता या ठिकाणी पहा, क्यू ए अपॉन क्यू सी क्यू बी अपॉन क्यू डी, मग क्यू ए क्यू बी या ठिकाणी हा ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी क्यू, इन ट्रायंगल कोणता पहा, इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल सी डी क्यू, सी डी क्यू काय येणार आहे क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू क्यू बी अपॉन क्यू डी, त्याला काय म्हणणार आहे आपण फ्रॉम थ्री। अजून काय आहे लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल पहा, ट्रायंगल कोणता आहे ए बी क्यू आणि दुसरा ट्रायंगल हा आहे लक्षात घ्या, या दोन ट्रायंगल मध्ये ए क्यू अपॉन क्यू सी आणि क्यू बी अपॉन काय आलेला आहे क्यू डी आलेला आहे, आणि त्याचबरोबर हा अँगल आणि हा अँगल हे कसले अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजेच काय येणार आहे पहा, अँगल ए क्यू बी कॉन्ग्रंट अँगल काय येणार आहे सी क्यू डी, त्याला आधार देऊया आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणजेच या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या, टू साइड्स टू पेयर्स ऑफ साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल आर कॉन्ग्रंट, म्हणजे लक्षात घ्या दोन पेयर जे आहेत त्या दोन पेयर्स या ठिकाणी काय आहेत प्रपोर्शन मध्ये आहेत, आणि त्या दोन पेयरचा इन्क्लुडेड अँगल जो आहे तो इन्क्लुडेड अँगल काय आहे कॉन्ग्रंट आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे यस ए यस टेस्ट अनुसार या ठिकाणी हे जे दोन ट्रायंगल असतील ते दोन ट्रायंगल काय असतील सिमिलर असतील, देअरफोर ट्रायंगल ए बी क्यू सिमिलर ट्रायंगल सी डी क्यू, याला या ठिकाणी काय म्हणणार आहे यस ए यस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी। आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या साइड्स ज्या आहेत त्या साइड्स काय असणार आहेत प्रपोर्शन मध्ये असणार आहेत, म्हणजे काय येणार आहे सांगा, देअरफोर ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन डी क्यू इज इक्वल टू ए क्यू अपॉन सी क्यू। पहा या ठिकाणी ए बी अपॉन काय येणार आहे सी डी, बी क्यू अपॉन काय येणार आहे डी क्यू, आणि ए क्यू अपॉन काय येणार आहे सी क्यू येणार आहे। साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन, सिमिलर ट्रायंगलच्या साइड्स ज्या आहेत त्या साइड्स काय असणार आहेत प्रपोर्शन असणार आहे, बट या ठिकाणी लक्षात घ्या क्यू ए अपॉन क्यू सी म्हणजेच काय आहे ए क्यू अपॉन सी क्यू, बट क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू काय आहे वन अपॉन टू आहे, फ्रॉम या ठिकाणी काय म्हणणार आहे तुम्ही वन, म्हणजेच दॅट इज ए क्यू अपॉन सी क्यू इज इक्वल टू वन अपॉन टू। आता या ठिकाणी याला तीन नंबर दिला, याला आपण काय देऊया चार नंबर देऊया,
याला आपण काय करूया पांच नंबर देऊया। आता या ठिकाणी लक्षात घ्या एक्यू अपॉन सी क्यू इज इक्वल टू काय आहे ए बी अपॉन सी डी म्हणजेच या ठिकाणी फ्रॉम फोर एंड फाइव ए बी अपॉन सी डी एक्यू अपॉन सी क्यू ऐवजी मी काय लिहितोय ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू वन अपॉन टू या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सी डी वन चा आर सी डी इज इक्वल टू टू इंटू ए बी टू ए बी या ठिकाणी पहा सी डी इज इक्वल टू टू ए बी दॅट इज सी डी मीन्स डी सी इज इक्वल टू टू ए बी हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे। या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी सुरुवातीला हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी काढून घेतला तो पॉइंट क्यू मध्ये काय करतो इंटरसेक्ट करतोय आणि या ठिकाणी दिलंय काय त्यांनी टू क्यू ए इज इक्वल टू क्यू सी म्हणजेच क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू वन अपॉन टू अँड टू क्यू बी इज इक्वल टू क्यू डी म्हणजेच क्यू बी अपॉन क्यू डी इज इक्वल टू वन अपॉन टू याची राईट साइड इक्वल दिसते त्यामुळे क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू क्यू बी अपॉन क्यू डी। आणि आता या ठिकाणी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचा सिमिलर दाखवायचा आहे इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल सी डी क्यू ए क्यू अपॉन क्यू सी इज इक्वल टू बी क्यू अपॉन काय आलेला आहे क्यू डी आणि ह्या दोन पेयर्स जे आहेत त्या पेयर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि त्याचा इन्क्लुडेड अँगल जो आहे तो कोणता आहे लक्षात घ्या ए क्यू बी आणि सी क्यू डी हे काय येणार कॉन्ग्रंट येणार म्हणजे व्हर्टिकली काय आहेत अपोजिट अँगल म्हणजे या हे जे दोन ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल एस ए एस टेस्ट नुसार काय असणार आहेत सिमिलर असणार आहेत। मग सिमिलर ट्रायंगलच्या या ठिकाणी ज्या साइड्स आहेत त्या काय असतात प्रोपोर्शन मध्ये असतात ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन डी क्यू इज इक्वल टू ए क्यू अपॉन सी क्यू बट ए क्यू अपॉन सी क्यू इज इक्वल टू वन अपॉन टू देअरफोर ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू वन अपॉन टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सी डी वन आर सी डी इज इक्वल टू टू ए बी सी डी मीन्स डी सी इज इक्वल टू टू ए बी हे आपलं काय होतं प्रूव होतं।